नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची आहे आणि सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. त्यासाठी विचारलेला प्रश्न बघा. संपूर्ण सिलेबसवर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे, बोर्डाच्या धर्तीवरती तयार केलेली आहे. यासारखे प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा नक्की येतील. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. एक, आधुनिक इतिहास लेखनाचे जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. उत्तरासहित मी वाचन करते. दुसरं, इसवी सन 630 चिनी प्रवासी युआंग शॉंग भारतात आला होता. 3, दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. ब, चुकीची जोडी ओळखायची आहे. मी या ठिकाणी आता आपल्याला 3 गट दिलेले आहेत 3 गुणांसाठी आणि त्यातल्या 3 चुकीच्या जोड्या मी आपल्याला वाचून दाखवते. पहिली जोडी आहे पहिल्या गटातली, बुद्धिबळ मैदानी खेळ. दुसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. त्यानंतर तिसऱ्या गटातली चुकीची जोडी, प्रभाकर आचार्य प्रकरे अत्रे. अचूक जोडी ओळखल्यास आपल्याला 3 गुण या ठिकाणी मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. 2 कृती आपल्याला या ठिकाणी सोडवायच्या आहेत 3 पैकी 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1 कृती आपल्याला 2 गुणांसाठी दिलेली. बघा, पहिली कृती, भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसास्थळे, आग्र्याचा किल्ला, अजिंठा व वेरूळ लेणी, महाबलीपुरम येथील मंदिर, खजुराहो येथील मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर आणि ताजमहल. दुसरं, खेळाच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, दिव्यांगांच्या ऑलिम्पिक, ऑलिम्पिक व विबंडल, एशियाड गेम्स, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, फुटबॉल विश्वचषक स्पर्धा. तिसरी कृती, कायदेमंडळ प्रतिनिधी, लोकशाहीचे आधारस्तंभ विचारलेत आपल्याला 4. दुसरा आधारस्तंभ आहे, कार्यकारी मंडळ, मंत्रीगण, न्यायपालिका आणि वृत्तपत्रे म्हणजेच प्रसारमाध्यमे. प्रश्न दुसरा ब आपल्याला टिपा लिहायसाठी येतील 4 गुणांसाठी. कोणत्याही 2 टिपा आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. पहिली टीप, उपयोजित इतिहास. बघा, ती या पद्धतीने आपण पूर्ण करायचे. 4 मुद्दे या ठिकाणी लिहायचे आहेत म्हणजे आपल्याला 2 गुण हे मिळतील. प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण हा दिला जातो, हे लक्षात घ्या. त्यानंतर कार्ल मार्क्स, या पद्धतीने ही टीप पण आपण पूर्ण करायची. तिसरी टीप आहे ऑरला, आपल्याला विश्वकोशाबद्दल माहिती लिहायची थोडक्यात. तिघांपैकी कोणत्याही 2 टिपा आपण पूर्ण केल्यास आपल्याला 4 पैकी 4 गुण हे मिळतील. आपल्याला इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुणसुद्धा मिळतात. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने मुद्देसूद उत्तर लिहिणं गरजेचं असतं आणि प्रत्येक प्रश्न हा नवीन पेजवर सुरू करायचा. सुटसुटीत लेखन करा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. सुवाच्य अक्षरात पेपर सोडवा. प्रश्न तिसरा बघा, सहकारण स्पष्ट करा. 6 गुणांसाठी हा प्रश्न असतो. 2 सहकारण आपल्याला लिहायचे आहेत. बघा, पहिलं, वृत्तपत्रे ही माहितीच्या व ज्ञानाच्या प्रसाराची साधने आहेत. या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. 4 पॉईंट पूर्ण लिहायचे आहेत म्हणजे पैकीच्या पैकी गुण हे मिळतील. दुसरं, मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर असे म्हटले जाते. त्याचा दुसरा पॉईंट, त्याचे 4 मुद्दे म्हणजे 2 गुण आपल्याला पूर्ण मिळतील. प्रश्न चौथा येईल आपल्याला, एक बाहेर पाठ्यपुस्तकातला उतारा येईल आपल्याला, तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित 4 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्यांची अचूक अशी उत्तरं आपल्याला उताऱ्याच्या आधारे द्यायची आहेत. बघा, पहिला प्रश्न, बाळज पंडित कोणते काम करीत असत. दुसरं, समालोचकाचे कोणते काम असते. आणि तिसरा प्रश्न आहे, क्रिकेट समालोचनाची वैशिष्ट्ये सांगा. या पाठामध्ये आपण हा पॅरेग्राफ शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा त्याचं वाचन करायचं. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये तो असेलच आणि त्यावर आधारित अचूक उत्तरं लिहिल्यास आपल्याला 4 गुण हे नक्की मिळतील.
प्रश्न पाचवा बघा, सविस्तर उत्तरे लिहा. दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आपल्याला. 6 गुणांचा हा प्रश्न असेल. प्रश्न पहिला, स्थानिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन यातला फरक आपल्याला लिहायचा आहे. कमीत कमी 3 मुद्दे गरजेचे आहेत, मोठे 3 मुद्दे आणि लहान असतील तर 6 मुद्दे आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. म्हणजे आपले मार्क्स इथेही कमी होणार नाही, पैकीच्या पैकी 3 गुण आपल्याला या ठिकाणी मिळतील. प्रत्येक मुद्द्याला अर्धा अर्धा गुण दिला तरीसुद्धा 3 गुण हे परीक्षकाला द्यावेच लागतील. दोन आपल्याला विचारले जातील. दुसरा प्रश्न बघा सविस्तर उत्तरेसाठी, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? याचे 4 मुद्दे आपण या ठिकाणी लिहायचे आहेत, म्हणजे आपल्याला 3 गुण हे पूर्ण मिळतील. अक्षर सुशिक्षितपणा लेखन गरजेचं आहे. या पद्धतीने आपण इतिहासाची प्रश्नपत्रिका जर सॉल्व्ह केली तर आपल्याला 28 पैकी 28 गुण हे मिळतील. आता उरलेल्या 12 गुणांसाठी आपल्याला राज्यशास्त्र आहे, त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. योग्य पर्याय निवडा. 1. डॉक्टर राजेंद्र सिंह राणा हे भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जातात. 2. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली. प्रश्न 3 असेल चूक की बरोबरसाठी. 1. हे विधान बरोबर आहे. पहिलं विधान, राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. बरोबर. बघा त्याचं सहकारण या पद्धतीने आपण लिहायचे. कमीत कमी 2 कारणं द्या म्हणजे आपल्याला पूर्ण गुण मिळतील. पुढचा प्रश्न, लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. बरोबर. त्याचं सहकारण ही 4 मुद्दे लिहा. म्हणजे कुठेही मार्क्स कमी करायला आपण चान्स ठेवायचा नाही. जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे प्रत्येक विषयात, त्यावरच आपले पर्सेंटेज अवलंबून असतात. शेवटचा प्रश्न बघा, आपला राज्यशास्त्राचा संकल्पना स्पष्ट करा. 1 संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे, 2 दिलेल्या असतील. बघा पहिली संकल्पना, चळवळीची वैशिष्ट्ये. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कमीत कमी 4 मुद्दे लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. लहान लहान 4 मुद्दे. ब भागामध्ये आपल्याला संकल्पना चित्र दिलेलं आहे पूर्ण करायला 2 गुणांसाठी. ते आहे, महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे. त्याच्यातला पहिला कायदा आहे, वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत समान वाटा. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा. आणि घरगुती हिंसाचारापासून झालेला कायदा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखी भूगोलाची क्वेश्चन पेपर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली SSC बोर्ड एक्झाम ही प्लेलिस्ट अवश्य बघा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच सबस्क्राईब करून थांबू नका तर बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या रोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला नक्की मिळेल. थँक्यू.